नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोर विथ जय गुरुदेव मध्ये स्वागत आहे. आपल्याबरोबर आदिती आहे आणि प्रदीप आहे. तर आपण कुठे आलो आहोत प्रदीपच आपल्याला सांगेल. प्रदीप, आपण कुठे आलोय दर्शकांना सांगतो. आपण आता आलेलो आहोत मलंगडला आलेलो आहोत. बेसला आहोत सध्या. आपण अजून आम्हाला काही पाहायला लागलं नाही, पण इथे आता नवीन एक ट्रॉलीचा रूट तयार होतोय. ही तुम्हाला दिसते ही जी बनतीये ती ट्रॉली बनतीये. अजून तरी काही ट्रॉली चालू झालेली नाही आहे. एक दोन महिने लागतील असं त्या दादांनी सांगितलं, त्यामुळे मी आता थोडंसं पायऱ्यांच्या वाटेने आता जाणार होतो मी. बरोबर, चला आपण बऱ्यापैकी वर आलो. तुम्ही बघू शकता इकडे बऱ्यावी गाडी इथपर्यंत आपण इथे लावलेली आहे की 20% रस्ता आहे तिथे आपण साईडला गाडी लावलेली आहे. नाही तर तुम्ही बेसपासून एकदम खालनं पण तिकडनं जिने आहे तिकडनं तुम्ही वरती येऊ शकता. तर आता आपण वर जाऊया इकडनं. चलो, हे जे जिने मगाशी म्हणले होते ते आपल्या जिने इथे लागलेले आहेत. तर जिनेवाटे आता पुढचा प्रवास आपण चालू करणार आहे. हे पूर्ण आपल्याला जिने लागलेत, म्हणजे आपला हा खालनं इथपर्यंत याचा पॅच वाचला. आपण तिथे गाडी लावली आणि तिकडनं पूर्ण ट्रेक करत या ट्रॅकच्या खालनं आपण आलेलो आहोत आणि इथे पोहोचलेलो आहोत. तर वरती जाऊया. हे बा मंडळी, इकडनं पूर्ण बरोबर आपल्या इथे आता ट्रॅक दिसतोय हा. आणि हे जिने आहेत जिकडनं आपण चाललो आहोत. आणि सकाळचे आत्ता वाजलेले आहेत 6:30. आणि हा आपल्याला इथे समोर मलंगड दिसतोय. इथे पुढे दर्गा आहे, त्या दर्ग्यात आपण जाणार आहोत. आणि तिकडनं ह्याच्या बाजूने जर बघितलं तर हा ट्रॅव्हल्स पॅच आहे आणि ह्याच्या वरती जायचं आहे. आणि मला माहीत नाही कॅमेऱ्यामध्ये दिसतंय की नाही, तर वरती झेंडा आहे इथे मध्यभागी. तर इथपर्यंत आपल्याला जायचं आहे, ते बालेकिल्ला आहे. आणि हा मधला जो पॅच आहे, दोन पॅच आपल्याला मध्ये रिस्की पॅच लागतात, ते पण आपण बघणार आहोत. तर चला बघूया आता आपण कसं जर्नी आपली राहतीये. चलो, मला एक गोष्ट दाखवायची. जर मलंगडाला आलात, मी ते मलंगडला जायला अशा पद्धतीची काठी मिळते जी रंगवलेली आहे. तर मी आता हातात घेतलेली काठी. बऱ्याच ठिकाणी जेव्हा तुम्ही गडावर जाता किंवा जिथे वरती धार्मिक स्थळ असतात जिथे चढायला लागतं तिथे आपल्या काठ्या दिल्या जातात, पण ही काठी येथे वैशिष्ट्य आहे, ह्याच्यावर पेंट केलेलं आहे. त्याच्यामुळे जर ही डिझाईन बघाल तुम्ही त्याच्यावर तुमच्या लक्षात येईल. मंडई जिन्याने जात असताना आपल्याला आता डावीकडे नवदुर्गा देवी मंदिर लागलंय, ते आता बघूया आपण. मंडई मंदिरापाशी आपण आलो आहोत, पण मंदिर आत्ता बंद आहे त्यामुळे आत्ता आपलं दर्शन होऊ शकत नाही. आपण इकडं नमस्कार करूया. आणि तुम्हाला हे सांगायचं आहे फक्त दर्गा नाही, तर जसं आत्ता नवदुर्गा मंदिर बघितलं आपण, तसंच वरती मच्छिंद्रनाथांची समाधी आहे. चला आता आपण वर जाऊन दर्ग्यापाशी जाऊन दर्शन घेऊया आणि मच्छिंद्रनाथांची समाधी बघूया. चल, कल्याणपासून दक्षिणेस 16 किलोमीटरवर व बदलापूरपासून 20 किलोमीटरच्या अंतरावर एक उंच डोंगरावर मलंगड आहे. मलंगड हा धार्मिक स्थान श्री मच्छिंद्रनाथ या नावाने ओळखला जातो. चालत असताना आपल्याला वाघेश्वरी देवीचं मंदिर लागलंय, ते आता बघूया आपण. वाघेश्वरी देवीचं मंदिर आहे. आता आपण बऱ्यापैकी वरती आलो आहे. हे बघा, आता आपल्या वरनं हे ट्रॅक गेलेले आहेत आणि इथे हे जे तुम्हाला दिसतं इथे छोटी गाडी लागलेली वरती आणि इथे स्टेशन आहे वरती, ते आता चालू आहे काम. आता गाडी दिसते तुम्हाला लागलेली, अजून हे चालू केलेलं नाही आहे ट्रॅक. आधी ते कमान लागली आहे. श्री पीर हाजी मलंग साहेब दर्गा ट्रस्ट. तर आपण आज जाऊया. कल्याणहून या गडावर यायचे झाल्यास अवघ्या 1/2 तासात बसने गडाच्या पायथ्याशी पोचता येते. पनवेलवरून वावंजे गावासाठीही बसची सोय आहे. वावंजे गावापासून 2 किलोमीटर अंतरावर रिक्षाने गडाच्या पायथ्याशी पोचू शकतो. इकडे आता तुम्हाला काही हॉटेल्स लागलेत. मलंग रेस्टॉरंट आहे. ते चादर ठेवल्यात तुम्हाला जर दर्ग्यावर द्यायची असेल तर. वा मित्रांनो, आता एकदम जवळ आलो आहोत. आपल्या समोर दर्गा दिसतोय.
मित्रांनो, आपण दर्ग्यापाशी आलो आहोत. त्याच्या बाजूला बघा मस्जिद आहे, नाही तर पर्यंत दर्ग्यात जाऊया आपण. आज जाताच अतिशय प्रसन्न वाटले. मध्यभागी बघितले असता श्री मच्छिंद्रनाथांची समाधी आपल्याला दिसून येते. येथील मलंग मच्छिंद्रनाथ समाधीची यात्रा माघ पौर्णिमेला असते. या यात्रेत नाथांची पालखी निघते. दर पौर्णिमेला या समाधीची आरती होते व समाधीवर भगवे वस्त्र अर्पण केले जाते. या समाधीच्या पूजेचा मान आजही केतकर या हिंदू ब्राह्मण घराण्याकडे आहे. खूप सुंदर अत्तराचा सुगंध येतोय आतमध्ये आले आपल्याला. एकदम सुंदर वाटलं, एकदम पॉझिटिव्ह एनर्जी होती आतमध्ये. आणि आता आम्ही थोडासा इथे नाश्ता करणार आहोत. बरोबर, आम्ही खजूर आणलेले आहेत, फ्रूट्स आणलेले आहेत, ते आम्ही खाणार आहोत. आणि हा जो मार्ग आहे दर्ग्याच्या अलीकडनं पोलीस चौकीच्या इकडनं आतमध्ये जर तुम्ही उजवीकडे गेलात तर हा मार्ग जो आहे तो वरती गडावर जातो. म्हणजे आता आम्ही इथे थोडासा ब्रेक घेतलेला आहे नाश्त्यासाठी. इथे प्रदीप आणि आदिती आहेत आणि इकडनं आपण आता द्रोणाचार्यांना वर पाठवणार आहे. बघूया द्रोणाचार्य आपलं काय दृश्य दाखवत आहेत. मंडई, सुंदर असं द्रोणाचार्याने आपल्याला दृश्य दाखवलंय. आता आपण वरती जाऊया आणि बघूया आपल्याला काय काय टप्पे लागत आहेत. मंडई, आता भरपूर आलो आहोत. मलंग किल्ला आपल्याला मागे सुंदर दिसतोय. वा, पूर्णपणे मलंग किल्ला आहे. आणि आपल्याला जे जायचं आहे इकडनं वरती जाऊन, इथे वरती छोटे छोटे जिने आहेत. तिथे माहीत नाही आता कॅमेरामध्ये दिसतंय की नाही, पण तिथे एक मुलगा चढतोय वरती. तिकडनं आपल्याला असं वरती जायचं आहे. वरतीनंतर त्या तिकडनं बुरुजाच्या मधनं आपण जाऊ आणि तिकडनं ट्रॅव्हल्स पॅच मारून आपल्याला हे दोन मधले जे सुळके आहेत ते पार करून पलीकडच्या ह्याच्यामध्ये बालेकिल्ल्याला वरती झेंड्यापाशी जायचं आहे. त्याचं खाली मित्रांनो बघितलं तुम्हाला, इथे रोपवेचं स्टेशन दिसतं आहे वरती जिकडनं आपण आलो. आणि इथे आपला दर्गा दिसतो आहे. हा आत्ता मगाशी आपण त्या दर्ग्यापाशी होतो आणि त्याच्या पुढे जर खाली वेळी तिथे रस्ता दिसतोय, त्या रस्ता इथे आपण गाडी पार्क केली आहे. म्हणजे तिकडनं आपण पूर्णपणे असं चढत रोपेच्या इकडनं असं येऊन इकडे आलेलो आहे. तर आता आपण वरती जाऊया आणि बघूया आता आपल्याला काय काय मध्ये थ्रिलिंग पॅच लागतात. चलो, मलंगगड हा किल्ला शिलाहार राजाने बांधला व या गडाची उंची 3,200 फूट आहे. एबिंग्डन इंग्रजी अधिकाऱ्याने 1780 मलंगगडाला वेढा घातला होता. त्यावेळी इंग्रज आणि मराठा सैन्यात झालेल्या युद्धामुळे हा गड ओळखला जातो. या गडावर जाण्यासाठी पायथ्यापासून 2 ते 3 तास लागतात. मंडई, 2 मिनटं आपण विश्रांती आता इथे घेतोय आणि आपल्याबरोबर आदिती आता इथे बसलेली आहे. तर आदीला विचारूया तिला आता आत्तापर्यंतचा तिचा एक्सपिरियन्स काय आहे. आदिती, काय सांगशील दर्शकांना, काय आतापर्यंत तुझा एक्सपिरियन्स आहे. हो, मी ना खूप लहान होती ना, तेव्हा आम्ही सगळे चाळीतले ना हाजी मलंगला दर्ग्याच्या दर्शनाला आलो होतो. ते ना खूप असं धुसर मला आठवत आहे. आणि मी ना डोंबिवलीला राहणारी आहे. डोंबिवली वेस्टला माझं माहेर होतं आणि तेव्हा डोंबिवलीमध्ये ना खूप चाळी असायच्या. एखाद दुसरी बिल्डिंग असायची आणि त्या बिल्डिंगच्या जर टेरेसवर गेलो ना की वेस्टवरून सुद्धा हा हाजी मलंग किल्ला म्हणजे मलंगगड दिसायचा. आणि कालांतराने मग आता तिकडे बिल्डिंग टॉवर उभे झाले आणि हा मलंगगड दिसेन
क्षण असा झाला. पण आम्ही असं ट्रॅव्हलिंग करताना जेव्हा डोंबिवलीच्या बाहेर येतो आणि तेव्हा हा गड दिसतो ना, तेव्हा नेहमी खंत वाटायची की अरे आपण एवढे लांब लांब जातो, ट्रेक करतो आणि हा आपला जवळचा मलंगड राहून जातोय. तर यावेळी आम्ही ठरवलं की मलंगडला भेट द्यायची आणि आता माझी एक टीक पूर्ण झाली आहे, मी मलंगड कम्प्लीट करते. सुपर्ब आदिती. तर सगळ्यांना सांगायचं आहे, तुमचं मलंगड ज्यांचा ज्यांचा राहिला आहे त्यांनी या इकडे दर्ग्यापर्यंत सगळेजण नक्कीच येऊ शकतात, तिथपर्यंत एकदम इझी आहे. त्याच्यानंतर ॲक्च्युली खरं ट्रेक चालू होतो हा, तर आता वरती बघू आपल्याला काय काय पॅचेस लागते. चला माझ्याबरोबर. मंडई, आपण मगाशी जो बुरुज बघत होतो ह्या बुरुजापाशी आपण आलो आहोत आणि हा दरवाजा असेल, तर ह्या दरवाज्यातनं आपण आज जाऊया. चला. आत्ता ऊन लागलं आपल्याला इकडे वरती. एक चांगलं होतं की पूर्णपणे आपण पश्चिमेच्या दिशेने चढलेलो आहोत आणि पूर्व दिशा इकडे आहे, त्याच्यामुळे पूर्ण सावलीतनं आपण चढलो, त्यामुळे उन्हाची झळ आपल्याला लागलेली नाही आहे. पण ज्यावेळेस आपण उतरू त्यावेळेस आपल्याला बरंच ऊन लागणार आहे. आणि आता वरती आल्यानंतर तुम्हाला असा स्वर्ग दिसतोय पुढे. सुपर्ब. हा तो बुरुज आहे, हा तो दरवाजा आहे आणि ह्याच्यामधनं आपण आलो. मलंगडाच्या पूर्वेकडे आपल्याला बघा काय काय दिसतंय समोर. समोर आपल्याला ताहुली पीक दिसत आहे. वातावरण क्लिअर असेल तर गोरखगड, राजमाची, माथेरान, पेब, इरशाळ व प्रबळगड हे दिसू शकतात. वरती आपल्याला पठारा आल्यानंतर तुम्हाला इकडनं हा जो खाली दिसतोय हा चोर दरवाजा आहे, तर आपण चोर दरवाजा जाऊया आणि तिकडनं बघूया. शत्रूंचं आक्रमण झाल्यानंतर समजा किल्ला जर आपल्या हातातनं निष्ठत असेल तर पळण्यासाठी हा चोर दरवाजा होता, तर आपण खाली जाऊया आणि बघूया तो दरवाजा. तर मित्रांनो, आपल्याला आता ह्याच्या बाजूने म्हणजे ह्या रॉकच्या बाजूने पूर्ण आता ट्रॅव्हल पॅच करायचं आहे. तिथे पुढे जिने आहेत, तर जिन्याने आपल्याला वर जायचं आहे. चला आता जाऊया आपण. म्हणजे ह्याच्यावरनं आपल्याला इकडनं या जिन्याने वरती जायचं आणि ह्याच्यामध्ये मध्ये एक छोटा पॅच आहे, तो रिस्की पॅच आहे, तर आपल्याला हार्नेस बांधायला लागेल. आणि आता 5-5 जणं वरती जात आहेत, तर तोपर्यंत आपल्याला द्रोणाचार्याने इथे वरती उडवूया आणि बघूया द्रोणाचार्य आपल्याला काय दाखवत आहेत. चला. Thank you.
मंडळी, जो तुम्हाला मागाशी रिस्की पॅच बोललो होतो त्या रिस्की पॅच पाशी आपण आलो आहोत आता आम्ही सगळे इथे. आदिती हाय, मस्त. सगळे इथे लाईन मध्ये सगळेजण उभे आहेत. तो पॅच आपल्याला क्लिअर करायचा आहे. तिथे मध्ये पाईप टाकलेला आहे, वरनं रोप आहे आणि आपला हार्नेस आपण आता बघा हा बांधलेला आहे. तर हार्नेसचा हा जो पोर्शन आहे तो आपण दोरीमध्ये अडकवणार आणि तो पाईप क्रॉस करणार. तिथे आजूबाजूला काहीच नाही आहे, खाली पूर्ण दरी आहे. त्या पायपावरनं चालत आपल्याला जायचं आहे. तर बघूया हा प्रवास कसा राहतो आपला. जरा सावली आदिती, भारी आदिती, एकदम मस्त केलं ग. क्लास सुपर. काय वाटलं तुला दरीत ना येताना? नाही, मी खाली बघितलंच नाही. सरळ सरळ पायपावरनं चालली. भारी भारी. चलो पुढे जाऊया, बरंच आपल्याला जायचं अजून. मित्रांनो, एक्सपिरियन्स एकदम जबरदस्त होता. आता आपण वरती जाऊया. वरती पाण्याची टाकं आहेत, पाण्याची टाकं बघूया. वरती पाणी प्यायचा साठा पण येतो, त्यामुळे पाणी पिऊन घेऊया. थोडा विश्रांती करू, आजूबाजू परिसर बघूया. द्रोणाचार्यांना वरती पाठवूया. द्रोणाचार्य बघूया आपल्याला वरनं काय दृश्य दाखवतात. चला मंडळी, आता आपला शेवटचा पॅच राहिलेला आहे. हा तुम्ही इथे बघू शकता मागे. हा शेवटचा पॅच राहिला आहे. तर आपल्याला हार्नेस परत बांधायला लागेल म्हणजे, आणि प्रदीप आपल्याला वरती खेचून घेईल. चलो आधी ती इथे बसलेली आहे. बघायची सुद्धा, रिटर्न बघायची सुद्धा ताकद नाही राहिली आहे. का गरती गेल्यावर कास प्रदीप, एक नंबर बाबा. चला मित्रांनो, आता इथपर्यंत आलेलो आहोत आपण आणि इकडनं थोडासाच पॅच राहिला आहे, तो आता जाऊया आपण वरती. चलो आदिती, येवर, कम ऑन, सुपर, एक नंबर. Woo!
क्लास मित्रांनो, आता आपण पूर्णपणे वरती आलेलो आहे. हा जो समोर दिसतोय हा बालेकिल्ला आहे. समोर सगळ्यात टॉपला आपण पोहोचलेलो आहोत. इकडनं व्ह्यू बघाय जबरदस्त दिसतोय. आता वाजले आहेत 11:30 मध्ये. ॲक्च्युली बरेच जण आपल्याबरोबर आहेत, 25-30 जण आहेत. मधला जो रिस्की पॅच होता तिथे बराच वेळ आपला गेला, कारण एक जणांना हळू पाठवायचं, त्यात वेळ गेला बराच. नाहीतर 3 तासात तुम्ही वर पोहोचू शकता इथपर्यंत. वरती पिण्याच्या पाण्याची टाकं आहेत, पूर्णपणे बाटली भरून घेऊया आपण. शांतपणे सावलीत बसूया, पाणी पिऊया, रेस्ट करूया. द्रोणाचार्यांना आपण वर पाठवूया, बघूया द्रोणाचार्य तिकडनं आपलं काय दृश्य दाखवत आहेत. चला माझ्याबरोबर. मंडळी सगळे आम्ही इथे रेस्ट करतोय आणि आतमध्ये जाऊया आपण. इकडनं एंट्री आहे. फक्त आता किल्ल्याचे अवशेष फार कमी राहिलेले आहेत. मंडळी इथे आता आपण टाक्यांच्या पाशी आलेलो आहोत. हे जे पाणी आहे ते पिण्याचं पाणी आहे. मस्त, केवढं आश्चर्य, एवढ्या वरती पण पाण्याचा साठा आहे. जबरदस्त, म्हणजे काय त्यावेळेची योजना असेल. तर पाणी पिऊया आपण आणि थोडं विश्रांती करूया. बालेकिल्ल्यावर एकूण 7 पाण्याची टाकी आहेत व बालेकिल्ल्याच्या मध्यभागी औदुंबराचे झाड आहे. किल्ल्यावर काही ठिकाणी तटबंदीही आपल्याला बघायला मिळते. बालेकिल्ल्याच्या समोरच एक सुळका आहे, त्याला देवणीचा सुळका म्हटले जाते. मंडई, पाणी हे जीवन आहे हे जे म्हणतात ते अगदी खरं आहे. जेव्हा तुम्ही ट्रेकला जाता तेव्हा ते अक्षरशः पाण्याचं महत्त्व आपल्याला कळतं. पाण्यासाठी आपण एकदम तरसतो. तसं आत्ता हे मी पाणी या टाकातनं मी पाणी भरलेलं आहे आणि किती स्वच्छ आहे बघा हे पाणी. वा, नॅचरली गार. क्लास, एकदम गोड पाणी आहे आणि एकदम गार आहे. असं वाटतं फ्रीजमधनं काढलं आहे पाणी. पण हे किती जरी पाणी प्यायलं तरी तुमचा घसा हा दुखणार नाही, कारण नॅचरली हा गार झालेला आहे पाणी. सुपर्ब. हा हा, thank you.
द्रोणाचार्यांकडून आपल्याला दिहंगम दृश्य बघायला मिळाले. त्याच्यानंतर आम्ही खाली उतरायला लागलो. चढणं जेवढं सोपं असते त्याच्यापेक्षा जास्त उतरणे अवघड असते. परतीच्या प्रवासामध्ये आम्ही उतरताना पायपावरून न उतरता रॅपलिंगचा पर्याय निवडला व रॅपलिंगचा आनंद घेतला. तर मंडळी, आपण आत्ता रॅपलिंग करून खाली आलो आहोत आणि आता आपण परतीय प्रवासाला लागलेलो आहोत. हे तुम्ही इथे मागे बघू शकता. इकडनं आपण वरनं पूर्ण खाली आलेलो आहे. हे जसे येत आहेत एकदम क्लास एक्सपिरियन्स होता. आपण एम केला पण रॅपलिंग केलं होतं, पण हा जरा पॅच मोठा आहे आणि एम केचा पॅच सरळ होता आणि याच्यामध्ये इथे हा खड्डा आहे मोठा, त्याच्यामुळे तुम्ही हँग होता. आणि तो जो क्षण असतो तो म्हणजे एकदम काय झालं आहे. आणि नंतर मग थोड्या वेळाने आपले परत खाली आल्यानंतर पाय टेकायला लागतात. तर मस्तच एक्सपिरियन्स होता, एकदम क्लास. आणि हा आपण व्हिडिओ इकडे थांबवत आहोत. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना नक्की शेअर करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत करू एकमेकांना